चला बोला बर. चला मग पुढे चलूया. आता आपण काल बघितलं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, राईट. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे काय? फिलिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स इन द ऑर्बिटल्स अराउंड न्यूक्लियस इन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ एनर्जी. ईसी म्हणजे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इज डन बेस्ड ऑन थ्री प्रिन्सिपल्स. बोलायचं माझ्यासोबत सर्वांनी, अबव प्रिन्सिपल, पॉलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल, तिसरं हंड्स रूल ऑफ मॅक्झिमम मल्टिप्लिसिटी. आपण पहिला बघितला अबव प्रिन्सिपल. अबव प्रिन्सिपल काय म्हणतो? सर्वात पहिले तर अबव म्हणजे बिल्डअप फ्रॉम बिलो. अबव हे काही सायंटिस्टचं नाव नाही. त्याच्यानंतर अकॉर्डिंग टू दिस प्रिन्सिपल, ह्या प्रिन्सिपलनुसार अगोदर कमी एनर्जी असणाऱ्या सबशेलमध्ये इलेक्ट्रॉन भरायचे आणि नंतर जास्त. मग कमी एनर्जी कशी ठरवायची? एन प्लस एल रूल्सनुसार. ऑर्बिटलचा एन प्लस एल काढून घ्यायचा. ज्याचा एन प्लस एल कमी आहे त्याची एनर्जी कमी आहे, ज्याचा एन प्लस एल जास्त आहे त्याची एनर्जी जास्त आहे. परंतु ह्याच्यात एक एक्सेप्शन आहे. जर तुमचं एन प्लस एल व्हॅल्यू सेम असते, ज्यावेळेस तुमची एन प्लस एल व्हॅल्यू सेम असते त्यावेळेस एन पाहायचं. जसं की 4p आणि 3d बघून घ्यायचं, ह्यांचं एन प्लस एल सेम आहे. मग त्यावेळेस ह्याचा एन कमी आहे म्हणून ह्याची एनर्जी कमी असणार, 3d ची एनर्जी सर्वात कमी असणार आणि 5s ची सर्वात जास्त असणार, कारण त्याचा एन जास्त आहे. तर अशा प्रकारे हे आपलं झालेलं आहे. त्याच्यानंतर आपले जे काय ऑर्बिटल आहेत ते कधीच विसरायचे नाहीत. 1s हे कधी विसरू नका बघा, हे आता कामाचं आहे, हे खूप कामाचं आहे, हे पाठ करायचं आहे आपल्याला. बघा हे के शेल, के शेल मध्ये फक्त 1s, एल शेल मध्ये हे दोघं, एम शेल मध्ये हे तिघं. हे इथं लाईन मारल्या बघा, दिसायला का ही लाईन? इथं ही लाईन मारल्या. एन शेल मध्ये हे चौघं, कळालं ना? एन शेल ही चौथी आहे म्हणून 4s 4p 4d 4f. ओ मध्ये किती जण असणार सांगा बरं? ओ मध्ये किती असणार? ओ शेल मध्ये किती सबशेल असणार? बोला 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 लवकर, वेळ लागतोय रे बाळांनो तुम्हाला. हां, 6 असणार रे बाळांनो. बोला रे बाळांनो, बोला. बोर नका करू मला, बोर नका करू बरा. बोलत चला. बाकीचे काय झाले मी बाहेर करतो मीटिंगच्या. आता मला बोलणं गेल्यावर मी मीटिंगच्या बाहेर करतो. आता चला, हे सर्वांना बाहेर करून टाकतो. मी दोघालाच घेऊन शिकणार आहे. फटकन सांगा मला, ओ शेल मध्ये किती सबशेल असणार? नाहीतर हो का मीटिंगच्या बाहेर आउट केलं बघा. आता आउट आउट कोण आहे पहिले हे? चला सर्वांना आउट करेल मी. आता मीटिंगच्या बाहेर मला कसं कळ, एक लक्षात घ्या, कशाला बोलायला लावतो मी? कारण ते कळणार कसं रे मला, तुम्हाला कळायला का नाही? मला सांगा, टाईप करायला जरा जास्त अडचण होते का? येस ओर नो सांगा, काय अडचण आहे? तसं असेल तर सांगा बरं जरा, कारण मलाही माहित नाही. टाईप करायला जरा अडचण होत असेल ते एक असू शकते. खूप जास्त अडचण होते का? खूप जास्त अडचण जर होत असेल तर मग मी तेवढं विचारत नाही, कारण खूप जास्त अडचण होत असल्यावर मग सारखं सारखं विचारल्यावर काय होणार? तुम्ही बी कंटाळणार. मला काय विचारावं लागतं हे तुम्हाला कळलं असेल, कारण का तर तुम्हाला कळायलंय का नाही हे कसं कळणार मला, आहे का नाही? म्हणून ते असं असते जरा, बाकी काही नाही. चला, मला कोण उत्तर दिलं नाही आता त्याला मग मी बाहेर काढलो. बघा कोण कोण आहे, मला फक्त उत्तर कोणाकोणाचे आलेत. फलक, ज्ञानेश्वरी, श्रद्धा, एवढे आणि वेदांत एक बोललाय. चला, बाकीच्यांना मी बाहेर काढू का मग? आता मी पुढच्या प्रश्न, पुढच्या 10 मिनिटात मला काहीतरी उत्तर आलं पाहिजे. तर एक लक्षात घ्या, फलक 5व्या शेल मध्ये 5च सबशेल असतात, 6 नाही. हा हे बघा, एक हे जरा चुकलंय माझं, मी खाली आणलंय का नाही? 2 3 4. अरे चुकलं की ह्याचो, 1 2 3 4. 5 5g पण असते पण कामाचं नाही म्हणून घेतलं नाही त्याने. यस यस, कळलं मला. 5g कामाचं नाहीये, कामाचे फक्त s p d आणि f एवढेच आहेत, g काही कामाचं नाही, कळेल तुम्हाला पुढे. चलो मग आता इथं काही महत्वाच्या सबशेल लिहिल्यात, तर त्यांचे हे एन व्हॅल्यू आणि एल व्हॅल्यू इथं लिहून घेतल्यात आणि इकडं एन प्लस एल घेतल्यात. हे इकडे बघा, हे इथं एन प्लस एल घेतल्यात. बघा, ही एन प्लस एल, 1 प्लस 0 1 2 प्लस 0 2 2 प्लस 1 3. कळलं का येस ऑर नो? बोला कळलं का येस ऑर नो? चला
आता एवढेच राहणार मीटिंग मध्ये, बाकीचे आता निघाले बाहेर, बाकीचे निघाले बाहेर. तुम्हाला लक्षात येणार झालं, तुम्हाला किती वेळ सांगायलो मी. थोडा वेळ थांबणार मी, वाट बघतो काय काय करतात बघतो मी, त्याच्यानंतर बाहेर. जेवढ्याचे उत्तर आले तेवढेच मध्ये, बाकी बाहेर. तर 10 मिनिटपर्यंत वेळ आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. ओके चला, कोण आहे हे मला बघू द्या. कोणाचे कोणाचे उत्तर आले तर चलो सर्वांनी पाठवलंय, फक्त एक जण नव्हता त्याला बाहेर काढले मी. चलो फिर आगे. तर हे एन प्लस एल नुसार मग एनर्जी ऑर्डर त्यांच्या जर लावल्या तर ह्या अशा आहेत. आता ही एनर्जी ऑर्डर आपल्याला पाठ करायची आहे. 1s 2s 2p 3s 3p 4s 3d 4p वगैरे. सुरुवातीला एकदम घाणेरडी वाटते, लक्षात घ्या, लक्षात घ्या. बघा कसं आहे, अगोदर कसं होतं के, त्याच्यानंतर एल, गप, यम असं होतं, मध्ये कोणी घुसलं नव्हतं. पण इथं बघा कसं आहे, 1s 2s 2p 3s 3p. आता 3p नंतर गप 3d नाही, मध्येच 4s आले, त्याच्यानंतर 3d आणि मग पुन्हा 4p. अरे कळलं का बघा, बरं जरा हे खूप गरजेचं आहे कळणं. म्हणजे असं आहे, के ची शेल एलच्या, यमच्या, यनच्या. बघा कसं आहे, के ची 1s, एलच्या आता एनर्जीनुसार राहिलो, 1s पेक्षा 2s ची एनर्जी जास्त, 2s पेक्षा 2p ची जास्त, नो प्रॉब्लेम, ठीक आहे, इथे काय अडचण नाही. त्यानंतर 2p पेक्षा 3s जास्त, 3p जास्त, आता इथं 3d जास्त. इथपर्यंत कळलं का बघा बरं कसं आहे ते, इथपर्यंत कळलं का एनर्जी कशी जात. आता एसचं कसं आहे, मुलं की जिथं 4s असायला पाहिजे ना, पण असं नाही, एसची एनर्जी मध्येच अशी कमी झाली. बघा हे बघा इथं, अरे कळलं का बघा बरं हे काय झालं ते, 4s. हा मग पुन्हा 4d नाही, 4p, हा मग पुन्हा 4d. अरे कळलं का रे, सांगा कसं घुसलंय, कळलं का हे खालीवर, नाही कळलं का. ओके जरा मी सांगतो, ज्ञानेश्वरी सांगतो, लक्ष दे, लक्ष दे केवळ. म्हणजे एनर्जी कशी असायला पाहिजे, पहिल्याची, त्याच्यानंतर दुसऱ्याची, त्याच्यावर तिसरी शेल, अशीच एनर्जी असायला पाहिजे ना, आणि त्याच्यावरती चौथी शेल, अशी एनर्जी असायला पाहिजे. पहिल्याची म्हणजे काय, पहिलीमध्ये कोण कोण आहे, 1s बरोबर, हे असं. दुसरीमध्ये कोण आहे, 2s आणि 2p. 2s ची कमी, 2p ची जास्त. त्याच्यानंतर काय, 3s 3p, आणि ह्याच्यानंतर काय पाहिजे, वर सरळ सरळ 3d असं पाहिजे ना. आणि मग काय पाहिजे इथं, असं मग ह्याच्या 4s 4p असं पाहिजे का नाही. पण इथं घोटाळा आहे, असं पाहिजे पण हे इथं खाली घुसले, त्या एन प्लस एल रूल नुसार खाली घुसते. ते एन प्लस एल काढू लागतो ना. ह्याच बघा इथं, इथं आहे, असं खाली आलं आणि इथं मध्येच घुसलं हे 4s. 3p च्या नंतर 3d पाहिजे, बघा इथे नीट हे बघा, 3p च्या नंतर 3d पाहिजे, पण त्या दोघांच्या मध्ये 4s घुसलंय, तिसऱ्या शेलमध्ये चौथी शेल घुसली, कळलं का. आणि हे कशामुळे, एन प्लस एल. बघा ह्याचं एन प्लस एल काढलं, 4 प्लस 0, आणि ह्याचं 3 प्लस 2, ह्याचं 5 होतंय,
त्याचं फोर होतं म्हणून हे खाली आले. कळलं का? अशा सेल एकमेकात घुसलेल्या आहेत. तर मग कशा घुसलेल्या आहेत हे पाठ करणं अवघड आहे. मग हे पाठ करण्यासाठी एक छोटीशी ट्रिक आहे आपल्याकडे. ट्रिक मेक्स द वर्क व्हेरी इझी. कसं लक्षात ठेवायचं बघा. आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन करायला हे पाठ करावं लागतं बरं. हे खूप गरजेचं आहे. चलो ट्रिक मी तुम्हाला असं असे दाखवत नाही, अशी व्यवस्थित काढून दाखवतो. आपण काय करायचं, आपण असं लिहायचं बघा. ओ हा, वन पहिली शेल, दुसरी शेल. नाही नाही नाही, फोर एस इज मोर एनर्जी. नो नो, फोर एसची एनर्जी थ्री डी पेक्षा जास्त नाही, फोर एसची कमी आहे बेटा. श्रद्धा, फोर एसची कमी आहे. एन प्लस एल काढून बघा ना, ह्याचं एन प्लस एल काय येतंय, फोर प्लस झिरो, आणि ह्याचं येतं थ्री प्लस टू. मग ह्याचं एन प्लस एल जास्त आहे म्हणून ह्याची एनर्जी जास्त आहे. श्रद्धा कळलं का बघ बरं जरा, कळलं ना? ठीक आहे, कळलं नसेल तर बोलतो रे बाळांनो, काय नाही. तिसरं, चौथं, पाचवं, सहावं, सातवी शेल. ठीक आहे ना, माहिती आहेत ना कोणत्या कोणत्या ते. ही कोण आहे, ही कोणती शेल आहे रे पहिली, ही कोणती शेल आहे सांगा, शेल सांगा, शेल पहिली कोणती शेल असते बोला, पहिली शेल कोणती असते बाळांनो? अरे बाळांनो, शेल म्हणतोय मी, सबशेल नाही. पूनम, शुभांगी, लक्षात आलं का बघा, मी शेल म्हटलं. तुम्ही आत्तापर्यंत मी शेल सबशेल एवढं म्हणलो की बाळांनो, तरी सुद्धा तुम्ही त्याच्यातच अडकलात का. शेल के असते, दुसरी यल यम. शेल कोणती, सबशेल कोणती, ह्याच्यातला फरक कळला पाहिजे. राईट, अब क्या होगा रे तेरा. मग के मध्ये कोण कोण आहेत, फक्त वन एस आहे. यल मध्ये कोण आहेत, टू एस पण आहे, टू पी पण आहे. आता टू पीची एनर्जी जास्त आहे, त्याला इथं लिहायला पाहिजे, पण टेन्शन घेऊ नका. डोंट टेक टेन्शन, जस्ट बी कूल, कूल राहो बेटा, टेन्शन मत लो. ह्याच्यामध्ये टू डी लिहू का यसावर एवढंच सांगा. सांगा यसावर नो. नो, हा थ्री डी लिहू का यसावर नो. हुशार झाले, हुशार झाले, बस झाला. आता परेशान कर, भक्ती नो कसं म्हणते बाळा. थ्रीला डी आहे ना, टूला डी नाही पण थ्रीला डी आहे ना बेटा. कसं झालं भक्ती, जरा विचार कर. मा बघा करेक्ट आहे का सांगा, काही चुकलं तर सांगायचं. गुड वेदांत, बहुत अच्छे बेटा, असं लक्ष असलं पाहिजे. फोर एफ राहिलं ना, चूक झाली की सांगत चला. फाईव्ह जी राहिला आहे का नाही, हुशार झाले आता शुभांगी. पण आता एक लक्षात घ्यायचं आपल्याला ना, बरं ठीक आहे लिहितो मी, पण ह्या जीचं कधीच काम पडत नाही आपल्याला. कधी पण काम एस पी डी एफ एवढंच चालतंय. पिरियोडिक टेबलमध्ये ब्लॉक आहेत का एस पी डी एफ, त्याच्यावर नाही ते, म्हणजे काम नाही. जी असतो पण काही गरजेचा नाही, तर त्यामुळे ते आपण काढत नाही. फाईव्ह जी आहे का नाही, आहे, पण त्याचं काही काम नाही ट्रिकमध्ये, म्हणून ते काढत नाही मी. तसं तर सिक्स एफचं पण आता काम पडत नाही, म्हणून ते पण काढायची काही गरज नाही, म्हणून ते सिक्स एफ पण काढत नाही. झालं, सेवन पीच्या पुढे पिरियोडिक टेबलमध्ये आणखीन एलिमेंट गेलेच नाहीत, म्हणून त्यांची गरज नाही. म्हणून ज्यांची गरज नाही ते मी आता काढत नाही बघा. हे सिक्स डीचं पण काही काम नाही, म्हणून ते काढत नाही. बघा आता कसं असतं हे, नाही सिक्स डीचं काम असेल ना, बघूया सिक्स डीचं काम पडतं. हां, आता ह्यांची एनर्जी इन्क्रीजिंग लेवल कशी करायची बघा. आता लाईन मारायच्या, लाईन बघा अशी मारायची, ठीक आहे ना. ह्याला एरो आता मी काय काढत बसत नाही, तुम्ही समजून घ्या, हे असा एरो आहे. दुसरी लाईन हे बघा, दुसरी लाईन अशी मारायची, ठीक आहे. तिसरी लाईन नीट लक्ष द्या, अशी. चौथी लाईन अशी, पाचवी लाईन
अरे बाबा थोड्या तिरपट हल्यात माझ्या लाईन, कारण मी एका सुरात काढलं नाही, जरा सुरात काढावं लागते. हां मुलांना जरा लाईन मारायचं शिकवायला थोडस, टेन्शन नाहीतर नंतर चूक करतात. आत्ता शिकवलं तर कळतंय, नंतर मग कुठेतरी वाकडी लाईन मारून बसतात आणि फसून बसतात, मार्क जातात ना असं घेणार आणि इकडं नेणार लाईन. लाईन मारायला प्रॉपर शिका बाळांना, आणि हे असं ठीक आहे ना, ऐसा होता ये. कळल्या का लाईन सर्वांना कशा मारल्या ते? आता आमचं चुकत नाही कारण आम्हाला खूप अनुभव आहे लाईन मारायचा, तुमचं चुकू शकतं. ठीक आहे, अशा लाईन मारल्या आहेत पण थोड्या माझ्या वाकड्या जातात. एवढी प्रॅक्टिस असून देखील माझी लाईन वाकडी झाली, तुमची तर होऊ शकते, त्याच्यामुळे थोडंसं प्रॅक्टिस करायची. राईट, तर लॉकडाऊनमध्ये कशी प्रॅक्टिस करणार तुम्हालाच माहिती बाबा, घरी बसून पण प्रॅक्टिस करता येते बरं काय, ऑनलाईन. चला तर हे बघा, इथं कशी लाईन मारली आहे ना, सिरियस घेतलं एकदम आहे ना. राईट, पण झालं, सर्वात कमी एनर्जी याची, त्याच्यानंतर ह्याची, म्हणजे सर्वात कमी एनर्जी 1S, त्याच्यानंतर कोणाला 2S, त्याच्यानंतर मग इथून इथं घुसा 2P, त्याच्यानंतर इथून इथं जा 3S, त्याच्यानंतर इथून इथं जा 3P, त्याच्यानंतर त्याच्यानंतर बघा 3P नंतर कोण आहे रे बघा बाबा, मला सांगा बरं 3P नंतर कोण आले सांगा. ह्या डायग्राम वरून 3P नंतर कोण यायले? त्याच्यानंतर 4S, त्याच्यानंतर 4S नंतर कोण आलं? 3D, नंतर 4P, नंतर 5S. चला 5S नंतर सांगा काय ते, 5S नंतर काय ते सांगा. ज्ञानेश्वरी व्हेरी गुड, यस वेदांत व्हेरी गुड, 4D कळाले आता तुम्हाला. 4D नंतर सांगा काय येते, गुड व्हेरी गुड व्हेरी गुड, आता जमलं. राईट, मग आता तुम्हाला कळलं असेल हे, मग हे पाठ करायचे, पण हे पाठ आता काय करा, सुरुवातीला तुम्ही फक्त इथपर्यंत पाठ करा बघा, हे बघा इथपर्यंत इथपर्यंत बंद झालं तुम्हाला सध्या, एवढंच ह्याच्या पुढे जात नाही तुमचं. हे बघा 4P पर्यंत, 1S 2S 2P 3S 3P, इथपर्यंत काहीच प्रॉब्लेम नाही, फक्त 3D लिहिण्याच्या अगोदर इथं 4S लिहावा लागतो, आणि मग 3D नंतर 4P, झालं काम खतम. म्हणजे तुम्हाला काहीही करायचं नाही रे, किती सोपं आहे बघावर, एवढंच पाठ करायचं, पुढचं पाठ करायचं हळूहळू ट्रिक नाही येत आहे, पण दररोजच इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन करायला ना हे पहिले खूप कामाचे आहेत. 1S 2P बघा, 2P तर नाहीच आहे का नाही, 1P तर नाहीच आहे, तुम्ही सरळ काय करा 1S 1P 2S 2P 3S 3P आणि 4S काय डोक्याला ताप आहे, घान 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 घान. हा हा 2S 2P झालं, 3S 3P 4S 4P असं लिहून काढा, एवढं तर जमते ना, एवढं जमते का नाही हे बघा बरं ट्रिक कशी आहे. 1S 1P 2S 2P 3S 3P 4S 4P, एवढं सोपं आहे. मग काय करायचं ह्याच्यामध्ये, आता हे तर नसतेच म्हणून कॅन्सल, आणि फक्त ह्या 4S 4P मध्ये 3D घुसवायचं, झालं. कळलं का रे, ही ट्रिक कळी का, छोटीशी ट्रिक, पहिले 5-7 ऑर्बिटल पाठ करण्यासाठी कळी, एकदम सिंपल. ठीक आहे कळी, ओके. त्याच्यानंतर आता एक मोठी ट्रिक, आणखीन एक मोठी ट्रिक, तशी तर ती मोठी ट्रिक आता पिरियोडिक टेबल मध्ये आहेच डिटेल मध्ये. सर्वांना पाठ करण्यासाठी ही एक ट्रिक सांगितली अशी मी तिरपड बाणाची. आता पिरियोडिक टेबल मध्ये एकूण टेबल रोज आहेत 7, आहे का नाही माहिती आहे तुम्हाला, पहिला पिरियड, दुसरा पिरियड, तिसरा पिरियड, चौथा पिरियड, पाचवा पिरियड, सहावा पिरियड आणि 7वा पिरियड, असे एकूण 7 पिरियड आहेत पिरियोडिक टेबल मध्ये. हे तुम्हाला झालेलं आहे 10वीला, 7 पिरियड आहेत. राईट, 7 पिरियड, प्रत्येक पिरियड मध्ये एक एक शेल भरली जाते. मग पहिल्यामध्ये आता बघा मी कसं सांगतोय, बघा कसं लिहायचं, NS, त्याच्यानंतर N-2, F, N-1,
डी आणि एन पी. एन म्हणजे पिरियडचा संख्या. जसं की आता आपण काय करूया, सहावा पिरियड बघूया. ठीक आहे, सहाव्या पिरियडमध्ये एन ची संख्या काय आहे, सहा. तर एन एस लिहायचं, सिक्स एस. त्याच्यानंतर काय लिहायचं, एन मायनस टू एफ म्हणजे सिक्स मायनस टू एफ. सिक्स मायनस टू एफ म्हणजे फाईव्ह एफ येते का फोर एफ येते सांगा बरं, फक्त सांगा रे काय येतं, यस फोर एफ. त्याच्यानंतर एन मायनस वन डी म्हणजे सिक्स मायनस वन किती येते सांगा, हा फाईव्ह डी. ठीक आहे, तसं सात साठी एन इज इक्वल टू सात आहे, सातव्या पिरियड साठी. त्याच्यात काय काय भरतात, सेवन एस. आता काय येणार पुढे सांगा, दोन न कमी, एफ हे दोन न कमी, डी हे एक न कमी, आणि एस आणि पी जी एन ची व्हॅल्यू आहे तीच लावायची त्याला. येस व्हेरी गुड, फाईव्ह एफ, सिक्स डी, सेवन पी. हे कळलं इथं, मग तसंच आता वर भरून घ्या इथं पण, फाईव्ह एस, दोन न कमी म्हणजे थ्री एफ है का नाही रे, फाईव्ह एस, दोन न कमी म्हणजे थ्री एफ, एक न कमी म्हणजे फोर डी, तेवढंच म्हणजे फाईव्ह पी. ही पण लाईन समजली का रे, पाचवी लाईन समजली का, कस केलं ते. मग चौथ्या लाईन मध्ये आता मला तुम्ही सांगा, बाकी नंतरचा दिमाग नंतर, आता सध्या फक्त सांगा पहिल्यांदा काय येणार, फोर एस. आता फोर एस नंतर काय येणार सांगा, कधी लिहायचं, अगोदर एस नंतर एफ नंतर डी नंतर पी लिहायचं आपल्याला, विसरू नका. हा काय येणार, टू एफ, टू एफ, ज्ञानेश्वरी टू एफ, टू एफ सदैवच लक्षात येईल, टू एफ. मी सांगतो नंतर काय करायचं ते, थ्री डी फोर पी. तसंच इथं थ्री एस वन एफ. आता हे कसं रे बाबा, किती डी, टू डी. आता तुम्हाला कळत असेल काय हे, एक एक न कमी होत जायचं, आणखीन काय, हे काय एक एक न कमी होत चाललंय, सिक्स डी फाईव्ह डी फोर डी थ्री डी टू डी आणि हे थ्री पी. तसंच इथं आता मायनस वन एफ. इथपर्यंत लक्षात आलं काय केलं ते, सांगतो सांगतो काळजी करू नका, मी सर्वच सांगतो, तुमचं बरोबर आहे इथपर्यंत कळ. पण आता मला सांगा, मायनस वन एफ असतंय का रे, असतंय का, मग त्याला कॅन्सल करा. झिरो डी पण नसते कॅन्सल करा, वन पी पण नसते कॅन्सल, हे पण नाही कॅन्सल, हे पण नाही कॅन्सल, हे आहे का नाही, टू पी आहे, मग त्याला कॅन्सल नका करू, कॅन्सल कॅन्सल कॅन्सल, हे आहे का नाही, थ्री डी, थ्री डी एक्झिस्ट करते का, येस, म्हणून त्याला राहू द्या. हे पण नाही, थ्री एफ नसतंय कॅन्सल, पण फोर डी वगैरे असते. मग हे कॅन्सल केलेले सोडून लिहूया आता आपण, वन पी पण कॅन्सल केलं ना बेटा, केलं कॅन्सल. आता हे कॅन्सल केलेले सोडून जर लिहिले मी, बघा कॅन्सल केलेले जर सोडून लिहिलं मी, पिरियड लिहितो इकडे बघा, पिरियड, पिरियड पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा सहावा आणि हे सातवा. कॅन्सल केलेले सोडले की ह्याच्यामध्ये काय येते, फक्त वन एस. ह्याच्यामध्ये काय येते, टू एस, टू पी. ह्याच्यामध्ये येते थ्री एस, थ्री पी. ह्याच्यामध्ये येते फोर एस, थ्री डी फोर पी. झेपलं का इथपर्यंत, कळलं का सांगा, येस ऑर नो, येस ऑर नो, कळलं. ह्याच्यात येत आहे किंवा ह्याला असेही फॅशनमध्ये लिहितात, ह्याला असेही फॅशनमध्ये लिहितात, बघा लिहिताना बघा असं. ह्याला इथं येणार वन एस, मग ह्याला येणार
टू एस टू पी, थ्री एस थ्री पी, त्याच्यानंतर फोर एस फोर एस थ्री डी, फोर पी, फाइव एस फोर डी, फाइव पी, नहीं तो सिक्स एस फोर एफ, फाइव डी, फाइव पी, चुकलं का रे? काय चुकलं रे? सांगा बरं जरा, काय चुकलं? काय चुकलं? सिक्स पी फाईव्ह, हे का नाही? हुशार झाले, हुशार झाले तुम्ही सर्वजण आता. सेवन एस फाईव्ह एफ फोर सिक्स डी सेवन पी, ठीक आहे ना? अशा प्रकारे मग सर्वात कमी एनर्जी वन एस, त्याच्यानंतर टू एस, त्याच्यानंतर टू पी, पुन्हा इथून इथं आता मी तुम्हाला सर्व प्रकार लिहून दिले, हे का नाही? आता तुमच्या मनावर आहे त्याचा कसा उपयोग करून घ्यायचा ते, कळलं? पण त्वरित काय लक्षात ठेवायचं आहे, हे वन एस वन एस वन पी, टू एस टू पी, थ्री एस थ्री पी, फोर एस फोर पी, आणि ह्याला काय करायचं, कट करायचं, आणि ह्या दोघांच्या मध्ये थ्री डी टाकायचं, झालं. ठीक आहे, आता वेगवेगळ्या पद्धतीनं काय काय करायचंय, कसकस करायचंय तुम्ही लक्षात ठेवायचं. मी सर्व ट्रिक तुम्हाला सांगितलेल्या आहेत, फक्त ही ट्रिक मी आत्ताच ह्या चॅप्टर मध्ये बहुतेक लिहिली नाही, लिहिली नसली तरी टेन्शन घेऊ नका, मला फक्त बघू द्या, ती लिहिली नाही वाटतं मी ती ट्रिक इथं, कारण का ती पिरियोडिक टेबल मध्ये लिहितो. हा लिहिले लिहिले, हे बघा, हे आहे बघा, ते वन इयर्स थोडक्यात आहेच. ठीक आहे, मग आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपल्याला करायचंय. ठीक आहे, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन करण्यासाठी आपल्याला पक्क माहित असले पाहिजे सर्वात पहिले कोण कोण आहे ते अगोदर लिहून घ्यायचं. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण करूया आता अबव प्रिन्सिपलच्या आधारावर. वन एस टू एस टू पी, थ्री एस थ्री पी, फोर एस फोर पी, आणि ह्या दोघांच्या मध्ये थ्री डी आय विसरू नका, सहसा एवढेच आपल्याला जास्त कामाचे. आपण आता काय करूया, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन करूया ह्यांचा वापर करून. मी थोडंसं यांना डुप्लिकेट करून घेतो. चला आपण पहिल्यांदा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन करूया हेलियमचं, सॉरी हायड्रोजनचं. हायड्रोजनमध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे, मग पहिल्याच शेलमध्ये एक बस, एस मध्ये एकच बसतंय, विसरायचं नाही. एस मध्ये जास्ती जास्त दोन बसतात, पी मध्ये सहा बसतात, डी मध्ये टेन, एफ मध्ये फोर्टीन बसतात, हे विसरायचं नाही कुणाची असो. मग एस मध्ये दोन बसतात, परंतु दोन लिहिणार का मी एसवर? नो, दोन लिहिणार का नाही सांगा? दोन बसतात म्हणून मी त्यात दोन लिहिणार का? नाही, कारण इलेक्ट्रॉनच एक आहे तर दोन कसं काय लिहिणार? नाही लिहिणार. मग हे बाकी पुढच्या मध्ये तर काहीच नाही, झिरो 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 झिरोच आहेत ना, इलेक्ट्रॉनच नाहीत. मग ते कशाला लिहित बसायचे ज्याच्यात नाही त्याच्यात? तुम्ही आता सोडियमला लिहिता टू कॉमा एट कॉमा वन, म्हणजे के मध्ये दोन, एल मध्ये आठ, एम मध्ये एक, मग एन मध्ये नाही म्हणून काय त्याच्या पुढे काय झिरो लिहिता का? झिरो झिरो नाही लिहित, जेवढं आहे तेवढंच. मग हे पुढचे दा टाका काढून, पुढचे काही नाही, झालं. हेच इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कुणाचं? हायड्रोजनचं. तसंच एक सोपं घेऊया आता हेलियम. दोन आहेत, पहिल्यामध्ये दोन बसतात, विषय खतम, पुढचं काढून टाका. चला इथपर्यंत झेपलं का सर्वांना? इथपर्यंत झेपतंय का सर्वांना? बोला बरं.
हाँ, त्याच्यानंतर लिथियम थ्री, मग इथं थ्री भरसो, यस ऑर नो, फटाफट चालायचं नाही का? कारण का तर एसची कॅपॅसिटी मॅक्झिमम दोन आहे ना, एसची दोन, पीची सहा, हे विसरायचं नाही, डीची टेन, एफची फोर्टीन, आता किती प्रॅक्टिस व्हायला आहे तरी पण काही जण नंतर विसरतात, आता विसरतात काय करावं, बिचाऱ्यांना डोक्यावर कंट्रोलच ठेवायचं नाही, काय करावं त्यांना तरी, आपण दोन आणि इथं एक आहे का नाही, असंच ना, कारण दोन दिले एक उरला, मग ते एक इथं एक टाकला, मग आता बाकीच्यांना कशाला ठेवायचं आहे, भजन करायला का? नाही, कळलं का रे हे? कळलं इथपर्यंत? कळलं नाही की डाऊट म्हणायचा, बाकी मी विचारत बसत नाही आता, कळलं नाही की डाऊट म्हणायचा, डाऊट असं डाऊट टाकायचं, डाऊट नुसतं डाऊट टाकलं की कळतं मला। आता सोडियम घेऊया, एकूण 11 येतं, दोन 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 दोन, एक दोन तीन चार, 10 11, कळलं काय प्रॉब्लेम झाला, कळलं का? तुम्हालाच कळलं असेल आता काय प्रॉब्लेम आहे ते। नौमन तूच सांग, तू डाऊट म्हटलाय ना, तूच सांग कुठं चुकलं माहिती आहे का इथं माझं लिहिताना? पी मध्ये चुकलं माझं, है का नाही? माझ्याकडे एकूण इलेक्ट्रॉन सोडियम मध्ये 11 आहेत, है का नाही? 11 माणसं मला गाड्यांमध्ये बसवायचे, ही पहिली गाडी, ही दुसरी गाडी, ही तिसरी गाडी, ही चौथी गाडी, ही पाचवी गाडी, वराड निघालं लंडनला, वराडी किती आहेत? 11, 11 वराडी आहेत, है का नाही? पहिल्या गाडीमध्ये 11 जण बसवायचे का? नाही, कारण पहिली आहे बाईक, बाईक, अरे लक्षात घ्या तुम्ही, असं लक्षात घ्या, एस ऑर्बिटल म्हणजे काय आहे? बाईक, मोटरसायकल, तिच्यावर दोनच बसतात। पी ऑर्बिटल म्हणजे काय आहे? एक कार आहे, थोडीशी मोठी कार, डस्टर कार समजा, 6 जण बसतात तिच्यात। ही कोण आहे? बोलेरो किंवा स्कॉर्पिओ, कोणती मोठी आहे रे, म्हणजे 10 जणी कशात बसतात? डी म्हणजे 10 जण बसणारी कोण आहे? 10 जण बसणारी कोण आहे? आपण म्हणूया बोलेरो, बोलेरो गाडी, ठीक आहे। आणि एफ 14 बसणारी, 14 क्रुझर मध्ये जास्त बसते वाटतं, सांगा बरं, 14 माणसं वाहून नेणारी कोण आहे? क्रुझर, क्रुझर मध्ये किती बसतात रे? क्रुझर जास्त बसते बघा, मुली पण सांगा, नाही बस मध्ये बाळा 50 बसतात, बस कसं जमेल नाही, क्रुझर मध्ये 8 नाही 14 बसतात क्रुझर मध्ये, यस क्रुझर, क्रुझर गाडी आहे का नाही ती, क्रुझर, बस घ्यायची गरज आहे का हिला, बस म्हणणार का? बस मध्ये 50 बसतात, हा क्रुझर मध्ये आपण समजूया की 14 बसतात, ठीक आहे। नाही ऑटो मध्ये कसे बसतील शुभांगी, ऑटो मध्ये कसे बसतील बेटा, 15 बसतात का? हा व्हॅन जमते, क्रुझर बेस्ट वाटलं मला, क्रुझर। तर साधी गोष्ट आहे, मग आपल्याकडे काय पहिल्यांदा बाईक आहे, ह्याच्यावर मग दोनच बसवणार, 11 इलेक्ट्रॉन त्याच्यापैकी दोन बसले, किती उरले? 9 उरले ना, मग 9 ह्याच्यात बसवू का? 9 मन तूच सांग, यस 9 मन, 9 बसणार का? का लक्षात घ्या, नाहीत बसणार, का माहिती आहे का? कारण ही बाईक आहे ना बाळांनो, मोटरसायकल आहे, मोटरसायकलवर दोनच बसतात। आता ही आली डस्टर, डस्टर मध्ये 6 बसतात, 6, तुम्ही विसरू नका, हे 1s2 लिहिलं म्हणजे ही आहे सबशेल, सॉरी ही आहे शेल, ही आहे सबशेल, आणि हे आहेत तिच्यातले इलेक्ट्रॉन, एन एल एक्स, ही शेल, सबशेल, इलेक्ट्रॉन। हो वेदांत एकदम छान, चला 2p त्याच्यात 6, आता ह्याच्यात 2 बसतात, पण प्रॉब्लेम काय? अरे बाबा आपल्याकडे माणसंच 11 येतं, आणि बळनच एक कशाला घुसवल्यात, किती झाले? 2 आणि 2 4 6 10, 10 आणि 2 12 होईलत ना, माणसंच 11 आहेत। आता उगच बाईक आहे म्हणून काय तिच्यावर 2 बसवणार का? माणसं तर असावं लागतील का? नाही का, बळनच माणूस बसवणार, माणूसच आता एक उरलं, 10 झाले की माणसं, 10 माणसं झाले, मग काय त्या पार्टीचा माणूस घेऊन येणार का वापस इकडं? नाही, इथं एकच झालं हे सोडियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, पुढचे कशाला, काही गरज नाही। त्याच्यानंतर आता व्हॅनॅडियम,
23 त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 23 जण आहेत. 2 2 6 2 किती झाले आतापर्यंत? सर्वात पहिले 2 2 6 इथपर्यंत झाले 10. आता किती उरले रे? 10 झाले. इलेक्ट्रॉन 10 बसवले, आता किती उरले सांगा? सर्वांनी सांगा. 13 उरले आहे का नाही? 13 उरले, विसरायचं नाही. माझा 13 उरले, पुन्हा 2 6 आता मोजा किती झाले? 18 झाले. 18 आपल्याला 23 पर्यंत जायचंय. 2 2 4 सुरुवातीला तुम्हाला त्रास होत आहे पण नंतर एकदम पाठ होते. 2p भरलं की 10 भरतात, 3p भरलं की 18 भरतात, 4s भरलं की 20 भरतात, हे लय पाठ असते कुणाला. बघा 2p पर्यंत भरलं की 10 आणि 4s पर्यंत भरलं की 20. बघा बरं मोजून, 6 4 10 आणि हे 6 4 10, 4s पर्यंत 20, 4s पर्यंत 20, खतम. मग आता किती उरले? 3. इथं 3 लावून टाका, लावून टाका हो 3. काय करायचंय, झालं काम खतम. आता बघा तुम्ही किती फास्ट करता, आता बघा कसं फास्ट करता तुम्ही, आता कसं फास्ट करता, अंदाज आला की कसं फास्ट होते बघा. अरे अंदाज आला पाहिजे, फक्त अंदाज अंदाज. आता आपण घेऊया आयर्न, लोखंड घेऊया, लोखंड ठीक आहे. आयर्न कडे आहेत 26 इलेक्ट्रॉन, ते पण पाठवले आपल्याला नंतर कुणाकडे किती इलेक्ट्रॉन आहेत, काळजी करू नका. मग मला माहित आहे 2 2 6 2 6 2, चला किती झाले इथपर्यंत? फटकन सांगा इथपर्यंत किती झाले, आता पाठ असलं पाहिजे, विसरायचं नाही. मी सांगितलं होतं ना, येस, व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. 20 झाले इथपर्यंत, 10 होतात इथपर्यंत, 20 20 झाले, 26 पैकी 20 गेले, 6 उरले, इथं किती आले? 6. गुड वेदांत, व्हेरी गुड. झालं आयर्नचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगर, हे लिहायचं नाही मग पुढचं. चला त्याच्यानंतर आता आता तुम्हाला जमायले बघा हे. आता झिंक 30, 2 2 3 नाही, 6 2 6 2 10 इथपर्यंत 20 झाले, 20 झाले, 20 झाले, 20. चला मग आता इथं किती येणार? 10 झाले. झिंकचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय असते हो, काय असते हे हे लिहायचं नाही, हे कट करून टाकायचं. ब्रोमिन 35 आणि हे बी लक्षात घ्या इथं, हे बघा रे असं तुम्ही लिहून घ्या कुठेतरी. इथून एवढे 10, इथून एवढे 20 आणि डी भरला की 30 आहे का नाही? 10 20 30 एवढं पाठ असू द्या, म्हणजे सोपं जाते. मग आता इथं किती? 2 2 6 2 6 2 20 झाले, 10 किती झाले सांगा इथपर्यंत? आता किती झाले रे इथपर्यंत? हुशार झाले बाबा लेकर. ए 30 झाले शुभांगी, 40 नाही 30 झाले. मग इथं 5 उरले, बात खतम. कळलं का इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं करायचं? कळलं का रे सर्वांना इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन?